शासकीय जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केलेल्या घर आणि गाळ्यावर महसूल विभाग आणि वसईविरार महानगरपालिका यांनी पोलिसांच्या मदतीनं आज तोडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई विरोधात नालेश्वर येथील रहिवाशांकडून सुरुवातीला थोडा विरोधही करण्यात आला होता, मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. या परिसरात भूमाफियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याच्यावर घर, गाळे, रहिवासी संकुल आणि शाळा देखील बांधल्या होत्या. येथे सामान्य नागरिकांची फसवणूक करून चाळी माफियांनी कमी किमतीला येथील घरे सामान्य लोकांना विकली होती. मात्र बांधकाम होत असताना पालिका आणि तहसीलदार डोळे बंद करून का बसले होते? त्यावेळीच अनधिकृत बांधकामे का तोडली नाहीत असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. कामचुकार अधिकाऱ्यामुळे ऐन होळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी या नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे.